विद्यार्थ्यांनो, आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 4 परिसर अभ्यास भाग 1 मधील पाठ क्रमांक 6 अन्नातील विविधता। करून पहा, बाजारातून आणलेल्या भाज्या धान्य यांचा वापर आपण आहारात नेहमी करतो। या संदर्भात पुढील कृती करूया। बाजारातून किंवा दुकानातून कोणते धान्य किंवा भाजीपाला तुमच्या घरी आणतात ते समजून घ्या। धान्य किंवा भाजीपाल्यापासून तुमच्या घरी बनवलेल्या पदार्थांचा खालीलप्रमाणे वहीमध्ये एक तक्ता तयार करून ठेवा। अनुक्रम नंबर, धान्य व भाजीपाला, घरी बनवलेला पदार्थ आणि त्याची एकूण संख्या। आता उदाहरण पाहूया। 1, तांदूळ किंवा धान, घरी बनवलेला पदार्थ भाकरी, इडली, भात, म्हणजेच एकूण किती पदार्थ बनवले, 3। अशी यादी वहीत तयार करा, तक्ता तयार करा। आता तुम्ही तयार केलेली यादी पहा। 1, धान्य किंवा भाजीपाल्यापासून एकापेक्षा जास्त पदार्थ तयार झाले असतील अशा पदार्थांची एकूण संख्या पुढील रकान्यात लिहिलेलीच आहे। अशी तुमची यादी तयार झालेली आहे, ती तुमच्या मित्रमैत्रिणींच्या यादीसोबत तपासून पहा। तुमच्या यादीत नसलेला परंतु त्यांच्या यादीत असलेला पदार्थ खालीलप्रमाणे तुमच्या तक्त्यात नोंदवा। अनुक्रमांक, मित्राच्या यादीतील धान्य व भाज्या आणि बनवलेला वेगळा पदार्थ। आता उदाहरणार्थ आपण तांदूळ घेतलं होतं, धान घेतलं होतं, त्यापासून बनवलेले पदार्थ लिहिले होते। आता मित्राच्या यादीतील धान्य व भाज्या, त्याच तांदूळ, धान, त्याने कोणता बनवलेला पदार्थ आहे वेगळा, मोदक, डोसा। तुमच्या असे लक्षात येईल की काही वेळेस एकाच अन्न घटकापासून विविध पदार्थ तयार होतात। अन्न पदार्थात जरी विविधता असली तरी त्यातील मुख्य अन्न घटक हा एकच असतो, म्हणजे समान असतो। वरील उदाहरणात आपण तांदूळ घेऊया, धान, या मुख्य घटकापासून तयार केलेले विविध पदार्थ आपण पाहिले। आपल्या देशात राज्याराज्यात सुद्धा अन्न पदार्थामध्ये अशाच प्रकारची विविधता आढळते हे आपल्या लक्षात आले। जरा डोके चालवा। एखाद्या प्रदेशात एक अन्न घटक मुख्य असतो असे होण्यामागचे कारण काय असावे बरं? प्रदेशानुसार मुख्य अन्न घटकात सुद्धा विविधता आढळते, याचे कारण काय असेल बरे? वरील नकाशाचे निरीक्षण करा। खाद्यान्न पिकांचे देशातील वितरण लक्षात घ्या। प्रदेशानुसार पिकांमधील वितरणामधील फरक समजून घ्या। म्हणजेच या ठिकाणी नकाशामध्ये आपल्याला तांदूळ, गहू आणि ज्वारी या 3 पिकांची कुठं कुठं पिकतात, कुठे कुठे ते पिके घेतले जातात याचे आपल्याला लक्षात येते नकाशावरून। किनारपट्टीचा जो प्रदेश आहे त्या प्रदेशामध्ये जास्त प्रमाणामध्ये कोणते खाद्यान्न पीक घेत आहेत तर आपल्या नकाशावरून लक्षात येते। उत्तर भारतात कोणकोणती खाद्यान्न पिके होतात, मध्यवर्ती भागात कोणते मुख्य खाद्यान्न पीक घेतले जाते, भारताच्या दक्षिण भागात तांदळाचे पीक मोठ्या प्रमाणावर होते यामागचे कारण काय असावे, अशा प्रकारे आपल्या देशात शेती हा व्यवसाय सर्वत्र केला जातो। ही शेती मुख्यतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे। पाऊस सर्वत्र सारखा पडतो का? नाही, तो कुठं जास्त कुठं कमी पडतो। त्याचमुळे जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये तांदूळ, त्याला आपण भात म्हणतो, नारळ, नाचणी, वरई अशी पिकं घेतली जातात। तर मध्यम पावसाच्या प्रदेशामध्ये गहू, तूर, सोयाबीन ही पिके घेतली जातात आणि कमी पावसाच्या प्रदेशात ज्वारी, बाजरी, मटकी अशी पिके घेतली जातात। पीक चांगले येण्यासाठी चांगले बियाणे, सुपीक जमीन, पुरेसा सूर्यप्रकाश आणि आवश्यक तेवढे पाणी यांची गरज असते। आपल्या देशात ऋतूनुसार अन्नधान्य व भाजीपाला यात विविधता दिसून येते। करून पहा, तुमच्या परिसरातील फळे विकणाऱ्यांची भेट, दुकानात जाऊन त्याला भेटायचं आणि त्याच्याकडं जे फळं आहेत त्या फळांची नावं तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायची आणि त्याला खालील प्रश्न विचारायचे। कोणती फळे वर्षभर विक्रीसाठी असतात, पावसाळ्यात न मिळणारी फळे कोणती, उन्हाळ्यामध्ये कोणती फळे विक्रीसाठी असतात, कोणत्या ऋतूत फळे
मुबलक प्रमाणात मिळतात, कोणत्या ऋतूत फळांची उपलब्धता कमी असते, अशा प्रकारे फळांची उपलब्धता ऋतूनुसार कमी जास्त होते, ऋतूनुसार त्यामध्ये विविधतासुद्धा आपल्याला पाहायला मिळते। जरा डोके चालवा, चित्रातील फळे पहा, पुढीलप्रमाणे त्याचा वहीमध्ये तक्ता तयार करा आणि कोणत्या ऋतूत कोणती पिके येतात त्याची नोंद करा। चित्रामध्ये नसणारी पण तुम्हाला माहीत असणारी फळे देखील ऋतूनुसार तक्त्यात लिहा। उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तीन ऋतूंमध्ये कोणती फळे प्रामुख्याने येतात, पिकवले जातात, त्याचा हा तक्ता तयार करायचा आहे। काय करावे बरे? इरफान आणि सुप्रियाला बाजारामध्ये बटाटे खूप स्वस्त मिळाले आहेत, त्यांना बटाट्याची भाजी खाण्याचा कंटाळा आला आहे। तुम्ही त्यांना बटाट्यापासून बनवले जाणारे आणखी वेगवेगळे पदार्थ सुचवा बरं। सांगा पाहू, खाली दिलेल्या नकाशात महाराष्ट्र व शेजारील राज्यातील प्रसिद्ध खाद्यपदार्थ दिलेले आहेत, त्या नकाशाचं नीट निरीक्षण करा आणि त्यावरून पुढील कृती करायची आहे। खालीलप्रमाणे एक तक्ता तयार करायचा आहे, त्यामध्ये जिल्हा, राज्य व पदार्थांची यादी करायची आहे आणि हे पदार्थ कोणत्या धान्यापासून, फळापासून, भाजीपासून बनवलेले आहेत, म्हणजेच त्याच्यासाठी कोणता वापरलेला अन्नघटक आहे त्याची माहिती घ्यायची आणि त्याची नोंद वापरलेला अन्नघटक या शीर्षकाखाली करायची आहे। आता या नकाशामध्ये आपण त्या पदार्थांची यादी आणि जिल्हे, राज्य आणि त्यासाठी वापरलेले अन्नघटक याची यादी करायची आहे। आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका। कोणत्याही प्रदेशात पिकणाऱ्या मुख्य पिकाचा उपयोग त्या प्रदेशात विविध पदार्थ बनवण्यासाठी केला जातो। उदाहरणार्थ महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात ज्वारी मोठ्या प्रमाणात होते, या भागात ज्वारीपासून हुरडा, लाह्या, भाकरी, घुगऱ्या, पापड, सांडगे, आंबील, धपाटे, धिरडे इत्यादी पदार्थ बनवले जातात। कोकणात किंवा समुद्रकिनाऱ्यालगतच्या प्रदेशामध्ये तांदूळ, नारळ व खोबरेल तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो। मध्य महाराष्ट्रात ज्वारी, बाजरी, भुईमूग, सोयाबीन, तीळ व मोहरी इत्यादींचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात। मृदा म्हणजेच माती व हवामानानुसार पिकांमध्ये हा बदल होतो हे लक्षात घ्या। या बदलानुसार प्रदेशातील लोकांचा आहारसुद्धा ठरलेला असतो। माहीत आहे का तुम्हाला, पूर्वी ठराविक ऋतूत मिळणारी काही फळे व भाज्या आता वर्षभर मिळू लागल्या आहेत, याची काही कारणे आहेत। काय कारणे आहेत बरं? तर पाण्याची वर्षभर उपलब्धता असते, सुधारित बियाणांची उपलब्धता आहे, जगाच्या वेगवेगळ्या भागातून येणारी फळे व भाज्या आहेत आणि जलद वाहतुकीच्या सोयी। जरा डोके चालवा, तुम्हाला ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ व मका या धान्यापासून तयार केलेले पदार्थ खायला मिळणार नाहीत असे समजा, मग तुम्हाला कोणते पदार्थ खावे लागतील याबद्दल विचार करा आणि त्यांची यादी करा। हे नेहमी लक्षात ठेवा, प्रदेशातील हवामान, मृदा, पाणी आणि आपली गरज यावर कोणती पिके होणार हे ठरते, त्यानुसार आपल्या आहारात कोणते प्रमुख अन्न असणार हे सुद्धा ठरते। आपण काय शिकलो? अन्न पदार्थातील विविधता, प्रदेशानुसार अन्न पदार्थात विविधता असते, अन्नधान्य, फळे व भाज्यांची ऋतूनुसार उपलब्धता होत असते, महाराष्ट्र व शेजारील राज्यातील विविध अन्न पदार्थ, अशा प्रकारे आपण हा पाठ शिकलेलो आहोत आणि यातून आपल्याला अन्नातील विविधता कशा प्रकारे आहे हेही समजलेलं आहे। भेटूया लवकरच पुढील पाठामध्ये।